काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ शनिवारी भारतीय जनता पार्टी पनवेलच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून त्यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे. मोदी आडनावावरून बेताल वक्तव्य केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभरात आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्या अंतर्गत भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल शहरातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निषेध व्यक्त करण्यात आला. 2019 लोकसभा निवडणुकीच्या कर्नाटक मधील प्रचार दौऱ्यात काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा व खासदार राहुल गांधी यांनी देशाच्या विकासाबद्दल किंवा नागरिकांच्या भल्याचे विधान करण्याऐवजी सर्व चोरांचे नाव मोदी कसे असा सवाल देशाचे सर्वोत्कृष्ट व यशस्वी पंतप्रधान यांच्यावर टीका करताना भर सभेत केला होता. या विरोधात सुरत न्यायालयाने त्यांना भादवी कलम 504 अन्वये दोषी ठरवून त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. अशा बेताल वक्तव्यामुळे राहुल गांधी व काँग्रेस पक्षाचा खरा चेहरा समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेली समाजातून येतात. तेली समाज हा ओबीसींमधला मोठा घटक आहे. मोदींसारख्या नेतृत्वाला जातीवाचक शिव्या देणे हा गुन्हा असून कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली आहे. त्या अंतर्गत शनिवारी पनवेल येथील भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तसेच राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, भाजपचे जिल्हा परिषद माजी सदस्य अमित जाधव, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा रत्नप्रभा खरत, पनवेल शहर महिला मोर्चा अध्यक्षा वर्षा नाईक, माजी उपमहापौर चारुशीला खरत, सीताताई पाटील, माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, प्रकाश बिनेदार, अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, ओबीसी मोर्चाचे पनवेल ग्रामीण मंडळ अध्यक्ष अप्पा भागीत, पनवेल शहर मंडळ अध्यक्ष रामनाथ पाटील, भाजपचे अनुसूचित जाती मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष श्याम साळवी, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, के सी पाटील गुरुची, भाजप युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, युवा मोर्चाचे गौरव कानपिळे, महिला मोर्चाच्या सपना पाटील, लीना पाटील, शिल्पा म्हात्रे, मधुकर उरणकर, चंद्रकांत मंजुळे, विजय म्हात्रे, सुधाकर खवई, रघुनाथ बहिरा, शिवाजी भगत, राकेश भुजबळ, प्रसाद म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राहुल गांधी यांनी जे 2019 कोलार म्हणजे कर्नाटक येथील एका प्रचार सभेमध्ये आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या मोदी नावावरनं मोदी नावाच्या सर्व व्यक्ती या चोर आहेत अशा पद्धतीचा बेताल आणि अतिशय ओबीसी समाजाचा अवमान होईल अशा पद्धतीचं हीन असं वक्तव्य केलेलं होतं. आणि 2 दिवसापूर्वी सुरत येथील जिल्हा न्यायालयाने या वाचन विरणाने वेळोवेळी देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांचा, देशाचे जे युग पुरुष आहेत, देशाला ज्यांनी दिशा दाखवली अशा सन्माननीय व्यक्तींचा वेळोवेळी अवमान करण्याचा विडा या राहुल गांधींनी उचललेला होता. आणि मग या सुरतच्या येथे जिल्हा न्यायालयाने या ठिकाणी त्यांनी ते जे अवमान करणं वक्तव्य केलं आणि काही युग पुरुषांची आणि आपल्या पंतप्रधान मोदींची बदनामी केली त्यातून त्यांच्यावरती 2 वर्षाची सजा त्यांना सुनावण्यात आली. आणि कालच लोकसभा सचिवांनी त्यांचं लोकसभा सदस्य या ठिकाणी रद्द केलेलं आहे. आपण बघत असाल की या ठिकाणी वेळोवेळी संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या सर्व भारतातील जनतेच्या वतीने या राहुल गांधींचा नेहमी पप्पू म्हणून या ठिकाणी उल्लेख केला जातो. आज यावेळी ते खासदार असताना देखील आणि एका राजकीय पक्षाचे प्रमुख असताना देखील
त्यांची जी वागण्याची शैली आहे, जी बोलण्याची शैली आहे, ती अतिशय चांगल्या दर्जाची पाहिजे. पण अतिशय हीन दर्जाची भाषा वापरत अतिशय खालच्या स्तरावरती वेळोवेळी या स्वातंत्र्य पुरुषांचा, युग पुरुषांचा ते वेळोवेळी अपमान करत असतात. आणि मग कालच्या या निकालाने त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचा धडा या ठिकाणी बसलेला आहे. आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान सन्मान नरेंद्र मोदी यांनी समाजाच्या वेगवेगळ्या घटकांसाठी, मग तो शेतकरी असेल, तो मजूर असेल, लोकंदर असेल, सर्वसामान्य जनता असेल, शेतकरी असेल, महिला असेल, युवा असेल, अशा वेगवेगळ्या ओबीसी समाज असेल, अनुसूचित जाती धर्माचा समाज असेल, या सगळ्या समाजासाठी अतिशय कल्याणकारी अशा योजना या ठिकाणी राबवलेल्या आहेत. आणि मग या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मग आपलं केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले आहेत. पण या ठिकाणी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी जी अवदशा आठवलेली आहे की पुन्हा भारतातील जनतेने या ठिकाणी लोकशाहीला प्रमाण धरून आज काँग्रेस पक्षाची पूर्णता वादात केली आहे. परंतु ही वादात होऊन देखील हे काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत, ते म्हणजे राहुल गांधी यांची अजूनही या ठिकाणी मती गुंग झाली आहे, त्यातून ते बोल घेत नाहीत. उलट दिवसेंदिवस आपले जे युग पुरुष आहेत, ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं, अशा सन्मान्य व्यक्ती वेळोवेळी जे अपमान करत असतात, आपल्या भारतीय जनता पक्षाचे मी त्यांचा निषेध व्यक्त करतो. आणि या ठिकाणी असा काही धडा दिलेला राहुल गांधींना की या ठिकाणी पुढचा कुठलीही व्यक्ती अशा पुरुषांबद्दल किंवा आपल्या देशाचे राजकीय पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कुठलाही आव्हान किंवा उद्गार या ठिकाणी काढणार नाही, अशा पद्धतीने या ठिकाणी निर्णय सुरतच्या जिल्हा न्यायालयाने दिले. मी न्यायालयाच्या त्या न्यायाधीशांचा मनापासून अभिनंदन करतो. आणि मी देवाला विनंती करेन की बाबा या राहुल गांधीला चांगली सुबुद्धी दे, चांगली मती दे, आणि लोकांना जे जनतेचे सेवा करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तेवढंच अधिक घेतलेले आहे, ते अविरतपणे चालू राहो, यांना देवाने चांगली बुद्धी देऊ अशी प्रार्थना आपल्या सर्वांच्या वतीने करतो. जो पक्ष पूर्वी दिल्लीपासून गल्लीभर होता आणि आता त्याचे कार्यकर्ते शोधायला लागतात, ही नामुष्टीची वेळ काँग्रेस पक्षावर आलेली आहे. आणि ही दुर्बुद्धीच म्हणावं लागेल की त्यांनी मोदीजींसारख्या नेतृत्वाला, जे पाकिस्तानचं पब्लिक साहेब आपण युट्यूब बघा किंवा कार्यक्रम करा, पाकिस्तान मधलं पब्लिक मोदींना एक आदर्श मानते, म्हणजे जे नेहमी मुस्लिम समाज जे मोदींना नावं डोलणारा समाज आहे, तो आज मोदींचं कौतुक करतो. आणि ज्या देशातल्या सैनिकांचा वेळोवेळी अपमान करणारे सर्जिकल स्ट्राईक ज्यावेळी मोदी साहेबांनी केला आणि त्यामुळे देशाचं नाव जगाच्या इतिहासात अजरामर झालं, आणि अशा याच्या कृतीचं कौतुक करणं सोडून त्यावेळी सैनिकांवर सुद्धा संशय घेणारे नेतृत्व म्हणजेच राहुल गांधी, त्याचबरोबर आता बोलल्याप्रमाणे सावरकरांबद्दल, मोदीजींबद्दल नेहमी अपमानस्कारक वक्तव्य करणारी ही व्यक्ती ज्याला निश्चित बुद्धी आहे की नाही हा प्रश्न करतो. आणि अशा नेतृत्वाला आपण विरोधाचं नेतृत्व तरी मानायचं का, तर निश्चित नाही. आता परवाच्याच कोर्टाने बघितलं ते त्यांना 2 वर्षाची सजा सुनावलेली, ते आता जिल्हा न्यायालयात जातील, अपील करतील, त्यानंतर जर जिल्हा न्यायालयात आलं हायकोर्टात जातील, त्याला वेगळे होऊ शकतो. आज सुद्धा आरोपी म्हणून ते डिक्लेअर झाले, 2 वर्ष सजा झालेली आहे, आणि त्यामुळे त्यांचं खासदारकी पद सुद्धा गेलेले. अशा या व्यक्तीचं म्हणजे निषेध करावा तेवढा धोळा आहे. आणि निश्चित आज आपण इथं ओबीसी मोर्चा, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचा निषेध करून राजू राहुल गांधी हे नेहमीच एक चर्चेचा विषय नसलेला प्रत्येक वक्तव्य हे त्यांचं चर्चेचा असतं. कारण का कुठलाही विचार नसलेला व्यक्ती माणूस ज्यावेळी वक्तव्य करतो त्याला त्याच्यावर चर्चा होत असते. आणि हे दिशाही वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीबद्दलच सर्व घडलेला प्रकार आहे. आणि असाच जर हा काँग्रेस पक्षाला रसदाळ नेण्याचा शेवटचा जो राहिलेला घटका मोजला निश्चित राहुल गांधी शेवट करतील. आणि अशा या राहुल गांधींचा आपण सर्व पक्षाच्या वतीने त्यांचा निषेध करतो. आजच्या निषेधासाठी जमलेल्या सर्व माझ्या बंधू भगिनींचं, कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा खूप खूप आभार आहे. कारण असा या नेतृत्वाला, अशा विरोधी पक्षाच्या नेतृत्वाला नेहमीच धडा शिकवला पाहिजे. आणि या राहुल गांधींचा नेहमी कुठल्याही प्रकारचं बघाल ते याला बेसलेस असतो, विरोध करावा जर का मोदी चुकले असतील, बीजेपी चुकला असेल काय करायचं, त्याला निश्चित विरोध करावा. त्या घटना आहे, घटनेचं राज्य आहे आपलं, आणि त्याला विरोध करावा यासाठी आम्ही सुद्धा त्याला दाद देऊ. आणि जर का आज आमचे अटल बिहारी वाजपेयी असेल, यांनी तर त्यावेळी विरोधी पक्षनेते पद सुद्धा घेतले, परंतु त्यावेळी त्यांनी सुद्धा ज्या ज्यावेळी राहुल गांधी असेल, ज्यावेळी इंदिरा गांधी असेल, ज्यावेळी योग्य लोक असेल, त्यावेळी त्यांचं कौतुक केलेले, याला विरोधी पक्ष म्हणतात. म्हणजे आमच्या बीजेपीने कुठल्याही प्रकारचे सुसंस्कृतपणा सोडले नसतो, पण काँग्रेसवाल्यांनी ज्यावेळी सत्ता गेली तर सुसंस्कृतपणा सुद्धा सोडले नाही. आणि जेत घेत प्रकारे सत्ता आणि दुसऱ्याला बदनाम करणं एवढा उद्योग चालू होता, या राहुल गांधींचा आपण निषेध करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.